की गरज नव्हती. तरी सुद्धा सरकार स्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलं. त्यांच्या लोकांना मागे ठेवलं, पण आपल्या 10 मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करायची संधी दिली, कारण आपले सगळे सिनियर नेते होते आणि त्यांना प्रशासनाची जाण असल्यामुळं सरकार बॅलन्स व्हावं या भूमिकेमधून त्याच्यामध्ये हे सगळं घडलं. आपण काम करत होतो, मेहनत करत होतो, ही घटना ज्यावेळेला घडली मी दादांच्या घरी गेलो, विचारलं की आपण हे करतो हे साधन माहिती का तेवढे नाही सापडलेला साधन विचारायचं असं. मग एकदा दोनदा आम्ही साहेबांना भेटायला गेलो, काही निर्णय झाले एका कार्यक्रमामध्ये. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला साहेबांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि राजकारणामधून निवृत्ती जाहीर केली आणि असं ठरलं की दिल्लीचं राजकारण सुब्रताईंनी पाहायचं आणि राज्याचं राजकारण अजित दादांनी पाहायचं. सगळ्यांनी मान्यता दिली, सगळे आपले 52-55 सगळे आमदार होते. परंतु नंतर काहीतरी परत बिघडलं आणि साहेबांनी त्यांचा निर्णय बदलला. पण दरम्यानच्या काळात अजितदादांनी या बीजेपी आणि दुसऱ्या पक्षाच्या लोकांशी बोलून ठरलेलं असल्यामुळं त्यांना काही परत फिरता येईना आणि त्यांना परत फिरता येईना म्हणून बाकीच्या नाही परत फिरता येईना 40-42 आमदार हे अजितदादांच्या बरोबर राहिले. आता प्रश्न असा येतो, दिल्ली पोलीस डिपार्टमेंटने गद्दारी केली नाही, गद्दारी नाही केली. पक्षाचा हा सामुदायिक निर्णय आहे. अतुल गडकेने गद्दारी केली नाही, हा पक्षाचा सामुदायिक निर्णय आहे आणि हा पक्षाचा सामुदायिक निर्णय असल्यामुळं आपण सरकारमध्ये सामील झालो आणि चांगलं काम पण केलं, म्हणजे राज्य लेवलला चांगलं काम केलं आणि तालुका लेवलला सुद्धा प्रत्येक आमदारांना भरपूर निधी दिला. आता अतुल शेट्टी सांगितलं की 3,500 कोटी 3,300 कोटी रुपयाचा निधी मिळाला. सामान्य माणसाला माहिती नसतं की निधी कसा मिळतो. पूर्वीच्या काळात नुसतं गावामध्ये एसटी आली तरी लोक वाजंत्री लावून त्याची मिरवणूक काढली होती. एखादा 1 लाखाचा रस्ता मिळाला तरी गावातल्या लोकांना आनंद होत होता. आता 3,500 कोटी कशाला म्हणतात आणि ते काय दुसरे असे उडवायला दिलेले नाही. या पूर्वकाळामध्ये या तालुक्याचे माजी आमदार माननीय वल्लभ शेठ बेंडके यांनी जे काम केलं त्याच्यातली अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अतुल शेट्टी काम केलं आणि त्याच्यामधून या तालुक्यातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवले. आज हद्वीस ते 2 रस्ता 5 कोटी रुपये चिलेवाडी धरणातून मंजूर असलेली 100 कोटीची योजना शेतीला पाणी मिळेल. वेगळे प्रादेशिक नळ योजना 108 कोटी
जुन्नर ते पारगाव आडे रस्ता एडीबी मधून 308 कोटी रुपये 100 कोटीचे 2 उपजिल्हा रुग्णालय जुन्नर महसूल प्रशासकीय इमारतीला 35 कोटी वडस उपसा जलसिंचन योजनेला 35 कोटी ही काही कामं आणि याच्याबरोबर आणखी हजारो कामं या मतदारसंघामध्ये या भागातल्या शेतकऱ्यांना बागायती करण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेल्या शेतकऱ्यांना बागायती करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांची स्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अतुल शेट्टी काम केलं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की काही वर्षांपूर्वी आपला जुन्नर तालुका कसा होता? दुष्काळी होता, अडचणी होत्या. आज जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही कोणाच्या शेतावर गेलात तर मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे नाहीत असे बंगले शेतकऱ्यांनी बांधले बांधले. आणि याचं एकमेव कारण की शेतीला पाणी मिळालं, हाताला काम मिळालं, 4 पैसे मिळाले, मुलांना शिक्षण मिळालं आणि त्याच्यामुळं घर सुधारलं, गाव सुधारलं, कुटुंब सुधारलं, राहणीमान सुधारलं, सगळ्या गोष्टी सुधारल्या. हे आपोआप नाही झालं, त्याच्यासाठी मग वल्लभसाठी प्रयत्न केले असते, त्याच्यासाठी अतुल शेट्टी प्रयत्न केले असते. कामं कधी संपत नसतात, भविष्य काळामध्ये आणखी काही कामं शिल्लक असते तर ती कामं आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यासाठी आपला आमदार निवडून द्यायचा, नुसता आमदार नाही निवडून द्यायचा. गणपतराव मंत्री द्यायचं असलं तर मंत्री देऊ, आमदार द्यायचं असलं तर आमदार देऊ, पण ते वरिष्ठ लोकांच्या हातात आहे. माझ्या हातात असलं तर मग मी नक्की देईन, काय अडचण नाही. याचा निर्णय वरच्या लेवलला घेतला जातो त्या ठिकाणी आणि त्याच्यामधून या तालुक्याला आणखी पुढं जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागेल. गणपतरावला वाटतं मी निवडून घेऊच नाही. तसं नाही, तशी चिंता करू नका. तुमच्या मनातली जी भावना आहे ती भावना रास्त भावना आहे, चुकीची भावना नाही. आणि आता तुम्हाला सांगतो, मला सुद्धा आता मी 7 वेळेला आमदार निवडून आलो सलग, असं ही 8वी वेळ आहे. 8व्या वेळेला पण मी निवडून येणारच आणि त्यामुळं जसं अतुल शेट्टी सांगितलं की आता आमदारकी पाहिजे, मंत्रिपद पाहिजे, आणखीन काहीतरी पाहिजे, या गोष्टी आता आमच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या नाही आहेत. आमच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या गोष्टी या आहेत की जो संसार हा सगळा उभा केला आपण आणि आपल्या पूर्वजांनी, तो संसार काय म्हणायला पाहिजे. आता आंबेगाव जुन्नरचं पाणी नगर जिल्ह्यात खाली नेलं आणि आपला भाग परत दुष्काळी झाला तर त्याचा जो परिणाम आपल्यावर होईल तो परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला आणखी लढाई करावी लागणार आहे. ती लढाई आम्ही मिळून करतो साहेब.
त्यांचे अनेक प्रश्न झाले. आता सरकार दिल्लीचं आलंय, राज्याचं आलंय. दिल्लीचं सरकार आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करायला लागली. आर्थिकदृष्ट्या मोठी मदत दिल्लीचं सरकार करतंय. अनेक योजना राज्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळामध्ये आणलेल्या आहेत. आता मुख्यमंत्री डॉक्टर रोहित आले का तुमच्यापर्यंत? आले कोणाकोणाकडे आले? आदर करत लायचं ना धाडसाने आतवर करायचं. ज्यांची आली असेल ते अतुल शेट्टी एक यंत्रणा उभी केली. त्या यंत्रणेला त्या ठिकाणी तुम्ही विचार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तीन सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार मोफत मध्ये. 8 दिवसात सुरू झाली. महिला सन्मान योजना, एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या तिकीट दरात निम्म्यावर कपात करण्यात आलेली आहे. 50 टक्के मुख्यमंत्री बळीराजा 20 सावध योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पंपासाठी 14,701 कोटी रुपयाच्या अनुदानासह मोफत वीज मिळणार आहे. या शेतकऱ्यांचं मोटर 7.5 च्या आतमध्ये त्या शेतकऱ्यांना लेक लागती. गरीब कुटुंबातील नवजात मुलीच्या नावाने 1,01,000 रुपये हप्त्याने जमा केले जाणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सरकार प्रशिक्षणार्थी तरुणांना 6,000 रुपये स्टायपेंड देणार आहे. हा आता सुरुवातच करू आपण. पुढचं प्रत्येक मतदाराला सांगा की राज्य सरकारने हे निर्णय तुमच्यासाठी घेतलेले आहे, त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आणि म्हणून मी अधिक न बोलता आता लोकांना जरा भूक लागलेली आहे. त्यामुळं तुम्ही गंभीरपणे अतुल शेट्टीच्या पाठीमागे उभे राहा. आम्ही सगळे अतुल शेट्टीच्या पाठीमागे गंभीरपणानं उभे आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली रजा घेतो.